इलेक्टोरल बॉन्ड्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आता आणखी एक नवीन नोटीस पाठवली आहे. बँकेने रोखे क्रमांक का जारी केले नाहीत अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. बँकेने अल्फा न्यूमेरिक नंबर का जाहीर केले नाहीत असंही सर्वोच्च न्यायालयाने विचारलंय. न्यायालयाने SBI ला बॉन्ड क्रमांक जाहीर करण्याचे आदेश दिलेत. सीलबंद कव्हरमध्ये ठेवलेला डेटा निवडणूक आयोगाला द्यावा, कारण त्यांना तो अपलोड करावा लागणार आहे असंही म्हटलंय. बॉन्ड्स खरेदी आणि पूर्तता केल्याची तारीख नमूद करायला हवी होती असं सुद्धा कोर्टाने म्हटलंय. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी म्हणजे 18 मार्चला होणार आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या या नोटीसमुळे आता कोणी कुठल्या पक्षाला किती निधी दिला हे कळू शकणार आहे. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर डेटा अपलोड करणं आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की बॉन्ड क्रमांकावरून हे कळू शकेल की कोणत्या देणगीदाराने कोणत्या पक्षाला किती देणगी म्हणजे किती निधी दिलाय. SBI आणि भारतीय निवडणूक आयोगाने न्यायालयात सर्व कागदपत्र सादर केली होती. निवडणूक आयोगाने गुरुवारी त्यांच्या वेबसाईटवर स्टेट बँक ऑफ इंडिया कडून इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणात मिळालेला डेटा अपलोड केला होता. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 763 पानांच्या 2 याद्या अपलोड करण्यात आल्या होत्या. रोख्यांचा तपशील काल वेबसाईटवर प्रसिद्ध झाला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आता SBI ला फटकारलंय. मंगळवारी संध्याकाळी भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला होता. कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला हा तपशील 15 मार्चपर्यंत आपल्या वेबसाईटवरती अपलोड करणं अनिवार्य होतं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने 14 मार्चला संध्याकाळीच निवडणूक रोख्यांबाबतचा तपशील आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला. 22,271 रोखे खरेदी करण्यात आल्याचा उल्लेखही त्यात आहे. पण या यादीत कोणी कोणाला देणगी दिली हे मात्र समोर आलं नाही. दोन्ही याद्यांमध्ये बॉन्ड विकत घेतल्याची नावं आहेत, त्याची पूर्तता करणाऱ्यांची नावं आहेत, पण पैसे कोणत्या पक्षाला देण्यात आले ह्याची माहिती नाही. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने आज ही नवीन नोटीस बजावली आहे आणि या नोटीशी नंतर जेव्हा उत्तर येईल तेव्हा आणखीन क्लॅरिटी या संदर्भात येणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत.